वेलकम टू फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी बाय सित्रेसर। सित्रेसरांच्या फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। इन दिस सेशन वी विल स्टडी HSC 12th फिजिक्स चैप्टर 16 सेमीकंडक्टर डिवाइसेस पार्ट 4। नेक्स्ट पॉइंट इज बायपोलर जंक्शन ट्रांजिस्टर, दैट इज BJT। आता बायपोलर जे है ये दोन पोलेट असतात, दोन जंक्शन असतात, त्याला आपण BJT म्हणतो। जंक्शन ट्रांजिस्टर इज अ सेमीकंडक्टर डिवाइस हैविंग टू जंक्शन्स एंड थ्री टर्मिनल्स। तर असं हे सेमीकंडक्टर डिवाइस आहे की ज्याच्यामध्ये दोन जंक्शन आणखी तीन टर्मिनल असतात। जसं डायोडमध्ये एक जंक्शन आणि दोन टर्मिनल असतात, तसं BJTला दोन जंक्शन आणखी तीन टर्मिनल्स असतात। तर सी द डायग्राम स्ट्रक्चर ऑफ BJT अँड देअर आर टू टाइप्स ऑफ ट्रांजिस्टर्स, नेमली NPN ट्रांजिस्टर अँड PNP ट्रांजिस्टर। दोन प्रकारचे ट्रांजिस्टर आहेत, NPN अँड PNP। NPN आणखी PNP म्हणजे सेमीकंडक्टरमध्ये इथं एन टाईपचं डोपिंग केलं आहे, इथं पी टाईप डोपिंग आहे, इथं एन टाईप डोपिंग आहे, किंवा पी टाईप एन टाईप पी टाईप असं डोपिंग केलं आहे। आणि ह्यामध्ये दोन जंक्शन आहेत बघा, हे एन आणि पीमधला हा एक जंक्शन आहे आणि ह्या पी एन एन एमधला हा एक जंक्शन आहे। दोन जंक्शन आहेत, आणखीन तीन टर्मिनल आहेत इथं। हे एक टर्मिनल इमिटर आहे, हा बेस आहे, हा कलेक्टर आहे। सेम इथं पण पी एन एन जंक्शनमधलं हे पी एन जंक्शन आहे, एन आणि पीमधलं जंक्शन हे NP जंक्शन आहे। हे दोन जंक्शन आहेत आणि तीन टर्मिनल आहेत, इमिटर, बेस आणि कलेक्टर। इमिटर, इट इज अ थिक हेविली डोप्ड लेयर, दिस सप्लाइज अ लार्ज नंबर ऑफ मेजॉरिटी कॅरियर्स फॉर द करंट फ्लो थ्रू द ट्रांजिस्टर। तर आपण हे सेमीकंडक्टर आहे, ह्याचे आपण पहिला दोन इक्वल भाग केले आणि परत ह्यामध्ये इकडचा एक भाग आहे, ह्यामध्ये परत दोन भाग केले, असे तीन एकूण भाग केले आणि तिन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण डोपिंग केलं। इथं एकतर NPN किंवा इथं PNP असं डोपिंग केल्यानंतर इकडचा साईजनं बघितलं तर आपण हा मीडियम आहे, हा सर्वात लहान आहे, ह्याच्यापेक्षा हा मोठा साईज आहे, ह्याच्यापेक्षा सर्वात मोठी साईज याची आहे। तरी मीडियम साईजचं जे आहे इमिटर आहे, ह्याच्यामध्ये साईज मीडियम असते, आणखीन डोपिंग मात्र हेवी केलं असतं, हेवीली डोपिंग केलं आहे। मग एकतर इथं एन टाईप डोपिंग असू दे किंवा पी टाईप डोपिंग असू देत, ट्रॅव्हल आणि इम्प्युरिटी असू दे किंवा पेंटावल आणि इम्प्युरिटी असू देत, याला आपण इमिटर म्हणतो। आणि यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स जे असतात हा करंट फ्लोसाठी अवेलेबल असतात, इमिटर आहे। नेक्स्ट बेस, इट इज अ थिन लाईटली डोप्ड सेंट्रल लेअर, हा मध्ये असतो, थीन असतो, सर्वात लहान आहे, आणखीन ह्याचं डोपिंग पण लाईट असतं, हा आपण याला बेस म्हणायचा। नेक्स्ट कलेक्टर, इट इज ऑन द अदर साईड ऑफ द बेस, इट इज ऑल्सो थिक अँड मॉडरेटली डोप्ड लेअर, इट्स एरिया इज लार्जर दॅन दॅट ऑफ द इमिटर अँड बेस। सर्वात जास्त हा एरिया आहे कलेक्टर आहे, बेसच्या या साईडला असतो, आणखीन याचं डोपिंग जे आहे हे डोपिंग मॉडरेट असतं, त्याला कलेक्टर म्हणायचं। तर दोन प्रकारचे ट्रान्झिस्टर आहेत, NPN आणखीन PNP, हे स्ट्रक्चर आहे ट्रान्झिस्टरचं। तर ट्रान्सफर ऑफ रजिस्टर जे आहे, ट्रान्सफरमधलं TRAN ट्रान्सफर अँड रजिस्टरमधलं SISTR ट्रान्सफर ऑफ रजिस्टर, हे शब्द ट्रान्झिस्टर असं बनलेलं आहे। नेक्स्ट म्हणजे आपण आता जे NPN आणि PNP हे दोन प्रकारचे जे ट्रान्झिस्टर आपण स्ट्रक्चर पाहिलं, त्याचे सिम्बॉल जे आहेत, हे सिम्बॉल अशा प्रकारे सिम्बॉल दाखवत येतात। त्यामध्ये हा PNP ट्रान्झिस्टर आहे आणि हा NPN आहे आणि हा PNP ट्रान्झिस्टर आहे। तर यामध्ये तीन टर्मिनल असतात, त्याला इमिटर, बेस आणि कलेक्टर, आणखीन दोन जंक्शन असतात, इमिटर बे जंक्शन आणि कलेक्टर बे जंक्शन। तर यामध्ये NPN जे आहे हे कसं ओळखायचं, तर हा इमिटर जे असतो, इमिटरला ॲरो दाखवला असतो, ॲरो हे इमिटर दाखवतो, आणि रिमेनिंग जे आहे हे कलेक्टर, आणि दोन्हीच्या मध्ये असतो हा बेस आहे। तर इमिटर इनसाईडला असेल तर हा NPN असतो, इमिटरचा ॲरो बाहेर साईडला दाखवला तर हा PNP असतो। इमिटर ज्या ॲरो जिथं ज्या साईडला आहे ते ॲरो म्हणजेच इमिटर असतं, बघा इथं ॲरो म्हणजे इमिटर आहे आणि अदर साईड कलेक्टर आहे, अदर साईड कलेक्टर आहे, आणि दोन्हीच्यामध्ये बेस असतो। पण NPN आणि PNP हे इनसाईडला इमिटरचा ॲरो असेल तर हे NPN असतं, आउटसाईडला इमिटरचा ॲरो असेल तर हा PNP ट्रान्झिस्टर असतो। दोन प्रकारचे ट्रान्झिस्टरचे सिम्बॉल आहेत, NPN आणि PNP BJTचे।
तर हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिस्टर आहेत. ॲक्च्युली प्रॅक्टिकली असे हे याचं हे स्ट्रक्चर असतं, अशा प्रकारचे हे ट्रान्झिस्टर असतात. हे आपण सिम्बॉल दाखवला आहे, तर हे ट्रान्झिस्टर हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिस्टर आहेत. सर्व ट्रान्झिस्टर आहेत यांना सर्वांना बघा तीन टर्मिनल आहे, त्याला इमिटर बेस कलेक्टर, सर्वांना हे तीन टर्मिनल असतात, दोन जंक्शन असतात. हे BJT ट्रान्झिस्टर आहेत. तर याच्यामध्ये आपण काही कन्सेप्ट पाहूयात. तर डिप्लिशन रिजन जे आहे, डिप्लिशन रिजन म्हणजे द डिप्लिशन रिजन आर फॉर्म्ड ॲट द इमिटर बेस जंक्शन अँड द बेस कलेक्टर जंक्शन. तर दोन जे रिजन आहेत इमिटर बेस, त्यामधला जे जोडलेला असतं इमिटर आणि बेस, त्याला इमिटर बेस जंक्शन म्हणायचं. आणि कलेक्टर आणि बेस जे जोडलं त्याला कलेक्टर बेस जंक्शन म्हणायचं. जिथं जोडलेलं आहे त्याला म्हणायचं डिप्लिशन रिजन. करंट, द इमिटर करंट IE, द बेस करंट IB अँड कलेक्टर करंट IC इज इंडिकेटेड इन फिगर. तर इमिटर म्हणून जाणारा करंट असतो आपण इमिटर करंट IE म्हणायचं, सफिक्स E इंडिकेट्स इमिटर. कलेक्टर म्हणून जाणारा करंट जे आहे IC म्हणायचं, C इंडिकेट्स कलेक्टर. आणि बेस म्हणून जाणारा करंट जे आहे त्याला B इंडिकेट्स बेस. IB करंट हा बेस म्हणून जाणारा करंट असतो, फिगरमध्ये दाखवलेला आहे. तर रजिस्टन्स जे द इमिटर बेस जंक्शन हॅज लो रजिस्टन्स वाईल बेस कलेक्टर जंक्शन हॅज हाय रजिस्टन्स. इमिटर बेस जंक्शन हा रजिस्टन्स कमी असतो आणि बेस कलेक्टर जे आहे, बेस कलेक्टरमधलं जे जंक्शन आहे त्याला रजिस्टन्स हाय असतो. बघा हे इमिटर आणि बेस जंक्शन आहे, यामधला रजिस्टन्स हा कमी असतो. कलेक्टर आणि बेस जे आहे ह्यामधला रजिस्टन्स हाय असतो. इन द मोस्ट कॉमन मेथड ऑफ द बायसिंग ऑफ अ ट्रान्झिस्टर द इमिटर बेस जंक्शन इज फॉरवर्ड बायस्ड अँड कलेक्टर बेस जंक्शन इज रिव्हर्स बायस्ड. तर ट्रान्झिस्टरला गुड वर्किंग करण्यासाठी इमिटर बेस जंक्शन जे आहे हे नेहमी फॉरवर्ड बायसमध्ये ठेवायचं, कलेक्टर बेस जंक्शन जे आहे हे नेहमी रिव्हर्स बायसमध्ये ठेवायचं. असं असेल तर हा ट्रान्झिस्टर गुड कंडिशनमध्ये वर्किंगमध्ये असतो. नेक्स्ट वन इज वर्किंग ऑफ NPN ट्रान्झिस्टर. आता NPN आणि PNP दोन प्रकारचे ट्रान्झिस्टर आपण पाहिले, त्यामध्ये NPN ट्रान्झिस्टरचं आपण वर्किंग पाहणार आहोत. नाव कन्सिडर दिस डायग्रॅम अँड हियर द EB जंक्शन इज फॉरवर्ड बायस अँड CB जंक्शन इज रिव्हर्स बायस. तर ट्रान्झिस्टर गुड वर्किंगसाठी इमिटर बेस जंक्शन हे फॉरवर्ड बायस पाहिजे, कलेक्टर बेस जंक्शन हे रिव्हर्स बायसमध्ये पाहिजे. तर हा NPN ट्रान्झिस्टर आहे, NPN इमिटर बेस कलेक्टर. तर इमिटर जे हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह निगेटला जोडला आहे, बेस हा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्हला जोडला आहे, त्यामुळे इमिटर बेस हे फॉरवर्ड बायसमध्ये आहे. कलेक्टर जे हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह जोडला आहे, त्यामुळे हे रिव्हर्स बायसमध्ये आहे. कलेक्टर बेस हा रिव्हर्स बायसमध्ये आहे, इमिटर बेस हा फॉरवर्ड बायसमध्ये आहे. पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह जोडलेला आहे, त्यामुळं कलेक्टर बेस रिव्हर्स बायसमध्ये आहे, इमिटर बेस फॉरवर्ड बायसमध्ये आहे. हे ट्रान्झिस्टर वर्किंग कंडिशनमध्ये आहे आता. आणि हा दोन्ही VEB जे इमिटर आणि बेसमधलं व्होल्टेज VEEB आहे, हा कलेक्टर आणि बेस आहे ह्यामधलं व्होल्टेज जे VCB आहे. या दोन्ही बायसिंग बॅटरी आहेत ट्रान्झिस्टर वर्किंगसाठी, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस करण्यासाठी हे बायसिंग बॅटरी जोडले आहेत. व्हेन द बायसिंग व्होल्टेज VB इज ग्रेटर दॅन द बॅरियर पोटेन्शियल, मेनी इलेक्ट्रॉन्स एंटर द बेस रिजन अँड फॉर्म्स द इमिटर करंट IE. तर EB जे हे व्होल्टेज BE EB सेम आहे, हे व्होल्टेज जर बॅरियर पोटेन्शियलपेक्षा ह्या PN जंक्शन डायोडच्या जास्त असेल, त्यावेळी ह्यातून बेसमधून आणखीन इमिटरमधून करंट फ्लो होतो. हा करंट फ्लो होतो इथून, हा पुढं करंट गेल्यानंतर दीज इलेक्ट्रॉन्स कॅन नाव फ्लो इन टू डायरेक्शन्स, बेस करंट IB अँड थ्रू द कलेक्टर करंट IC. हा इमिटर करंट जे पुढे गेलेला आहे, हा थोडा करंट इथं बेसमधून पुढे जातो इकडं, आणि रिमेनिंग करंट हा कलेक्टरमधून पुढे जातो. त्यामुळे इमिटरमधून गेला करंट जे इकडं बेसला थोडा गेला आणि पुढं रिमेनिंग हा कलेक्टरला गेला आहे. त्यापैकी द बेस करंट इज स्मॉल अबाउट 5% ऑफ IE बिकॉज द बेस इज थीन अँड ऑल्सो इट इज लाईटली डोप्ड. तर बेस हा लाईटली डोप्ड असल्यामुळे ह्यामध्ये आपण जर 100% इकडून करंट आला असं जर समजलं, त्यापैकी 5% अंदाजे इकडं ह्या बेसला करंट जातो, कारण बेसला हा लाईटली डोपिंग असतं. द कलेक्टर करंट IC फ्लोज थ्रू द एक्सटर्नल सर्किट इज अबाउट 95% ऑफ IE. तर इथून 100% आपण आलेला असं जर मानलं, तर त्यापैकी 5% हा बेसला गेला, रिमेनिंग 95% हा पुढे जातो, म्हणजे IC जे कलेक्टर करंटला पुढं करंट फ्लो होतो. अ PNP ट्रान्झिस्टर वर्क्स एक्झॅक्टली द सेम वे एक्सेप्ट दॅट द मेजॉरिटी कॅरियर्स आर नाव होल्स. आतापर्यंत NPN ट्रान्झिस्टरसाठी मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स हे इलेक्ट्रॉन्स असतात, निगेट टाईप असतात, पण असं सेम वर्किंग जे PNP आपण एक्सप्लेन करू शकतो. पण ह्यामध्ये बॅटऱ्या फक्त हे रिव्हर्स होतात, इन्व्हर्ट होतात, आणखीन हा PNP येतो इथं NPNच्या ठिकाणी, सेम वर्किंग होतं ह्यामध्ये पण, फक्त ह्यामध्ये होल्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात NPN PNP मध्ये, आणि NPN मध्ये इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत.
फ्रॉम द स्कीमेटिक आई ई इक्वल टू आई बी प्लस आई सी. आता अपन इकड़न आलो हा इमेटर करंट घेतलाय, हा यातला थोड़ा बेसला गेला आहे, रिमेनिंग हा आई सीला गेला आहे, दैट इज कलेक्टर करंट. म्हणून इमेटर करंट हा बेस करंट प्लस कलेक्टर करंट असतो, कारण हाच करंट स्प्लिटिंग झालेला आहे दोन्हीकडं. म्हणून बेस करंट प्लस कलेक्टर करंट ऍड केल्यानंतर इमेटर करंट येतो, कारण सिन्स द बेस करंट आय बी इज व्हेरी स्मॉल वी कॅन राईट. आता बेस करंट हा व्हेरी स्मॉल असतो, तो आपण जर निग्लेक्ट केला तर हा बेस करंट निग्लेक्ट केल्यानंतर आय ई इक्वल टू आय सी येतं, आय ई अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आय ई, आय सी इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आय ई येतं. आता इज आपण वर्किंग जे आहे हे आपण ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं आहे, तर हे याचं ॲनिमेशन सहाय्यानं आपण वर्किंग पाहणार आहोत एन पी एन आणि पी एन पी ट्रान्झिस्टरचं. तर याच्यामध्ये हा एन रिजन आहे, हा पी रिजन आहे, हा एन रिजन आहे. बायसिंगसाठी एन रिजन जे आहे हा निगेटिव्ह आपण इथं निगेटिव जोडला आहे, हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जोडला आहे, त्यामुळे इमिटर बे जंक्शन हे फॉरवर्ड बायस आहे. त्यानंतर हा एन रिजन जे आहे हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह जोडला आहे आणि हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जोडला आहे, त्यामुळे हे रिव्हर्स बायसमध्ये आहे. आणखी इथून इमिटर जे आलेला करंट आहे हा इलेक्ट्रॉन्स बघा, इथून इथं थोडे आलेत करंट, यातले थोडे इलेक्ट्रॉन्स हे बेसला जातात आणि थोडे इलेक्ट्रॉन्स हे कलेक्टरला गेलेत. जे इलेक्ट्रॉन कलेक्टरला गेले त्यामुळे कलेक्टर करंट आय सी फ्लो होतो, जे काही बेसला गेलेत त्यामुळे बेस करंट आय बी फ्लो होतो. त्यामुळे आलेला हा आय ई करंट जे इमिटर करंट दोन्हीकडं स्प्लिट झालेला आहे, बेस करंटमध्ये थोडा आणखी राहिलेला करंट कलेक्टर करंटकडे गेलेला आहे. त्यामुळं इमिटर करंट जे हा बेस करंट प्लस कलेक्टर करंट होतो, हे इलेक्ट्रॉन्स इकडून इकडे फ्लो होतो असे. त्यामुळं इमिटर करंट हा बेस करंट प्लस कलेक्टर करंट असा येतो, म्हणजे आय बी प्लस आय सी हा आय ई येतो इमिटर करंट. यामध्ये हे इमिटर जे इमिटरमधले इलेक्ट्रॉन जे आहेत हे पुढं मूव झालेले आहेत बेसमध्ये, रिकमॅन होऊन पुढं बेस थोडा करंट गेलेला आहे आणि राहिलेले इलेक्ट्रॉन्स 95% इलेक्ट्रॉन्स पुढं मूव झालेले आहेत. 5% हे रिकॉम्बिनेशन होऊन बेस करंट प्रोडक्शन होत असतो. आणि व्ही ई बी जे आणि व्ही सी बी जे ह्या दोन्ही बायसिंग बॅटरी आहेत. इमिटर बे जंक्शन फॉरवर्ड बायससाठी आणि कलेक्टर बे जंक्शन रिव्हर्स बायस करण्यासाठी ह्या बायसिंग बॅटरीज आहेत या कनेक्ट केलेल्या दोन्ही. ई बी जे डिप्लिशन रिजन हा इमिटर आणि बेसमधला रिजन आहे, आणि सी बी जे हे कलेक्टर आणि बेसमधला हा डिप्लिशन रिजन आहे. इथं दोन हे डिप्लिशन रिजन आहेत. दिस इज द वर्किंग ऑफ दिस एन पी एन ट्रान्झिस्टर अँड पी एन पी ट्रान्झिस्टर. एन पी एनमध्ये फक्त हे जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स हे इलेक्ट्रॉन असतात, पी एन पीमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स हे होल्स असतात. नेक्स्ट वन इज ट्रान्झिस्टर कॉन्फिग्रेशन. तर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी की बी जे टी जे यामध्ये दोन जंक्शन आणि तीन टर्मिनल असतात, पण हा ट्रान्झिस्टर आपण कोणत्या पण सर्किटमध्ये कनेक्ट करण्यासाठी कोणत्याही सर्किटला चार टर्मिनलची गरज आहे, म्हणजे इनपुटचे दोन टर्मिनल आणि आउटपुटचे दोन टर्मिनल. पण ट्रान्झिस्टरला तीनच टर्मिनल आहेत, त्यामुळे एक टर्मिनल जे आहे आपण हे कॉमन इनपुटला आणि आउटपुटला जोडावं लागतं. त्यासाठी आपण तीन पद्धतीनं हा ट्रान्झिस्टर आपण जोडू शकतो. त्यामध्ये पहिली पद्धत आहे कॉमन इमिटर कॉन्फिग्रेशन, त्यालाच आपण सी म्हणतात. म्हणजे कॉमन इमिटर म्हणजे इमिटर जे आहे इमिटर हा कॉमन असतो इथं. द इमिटर ऑफ द ट्रान्झिस्टर इज कॉमन टू बोथ इनपुट अँड द आउटपुट. तर इनपुटला आणि आउटपुटला हा इमिटर कॉमन असतो. सी द डायग्राम, त्यामध्ये इथं पहा कलेक्टर आहे, इमिटर आहे आणि बेस आहे. इकडे इनपुटच्या ह्या दोन वायर आहेत, इकडे हे आउटपुटचे दोन आहेत, पण इमिटर हा इनपुटला पण आहे आउटपुटला पण आहे. म्हणजे इनपुट म्हणजे आपण जिथून त्याला जे काही आपण प्रोसेसिंग करण्यासाठी व्होल्टेज असेल करंट असेल तर देतो इन करतो त्याला इनपुट म्हणायचं, आणि हे प्रोसेसिंग करून बाहेर घेतलेला जे करंट त्याला आउटपुट म्हणायचं. मग हे आउटपुटच्या दोन वायर आहेत आणि ह्या इनपुटच्या दोन वायर आहेत. त्यामध्ये इमिटर मात्र हा कॉमन आहे, इनपुटला पण आहे आउटपुटला पण आहे, त्यामुळं कॉमन इमिटर म्हणायचं. इमिटर हा कॉमन आहे दोन्हीसाठी, मग तो एन पी एन ट्रान्झिस्टर असेल किंवा पी एन पी ट्रान्झिस्टर असेल, दोन्हीसाठी सेम आहे. इमिटर हा कॉमन आहे, त्याला म्हणायचं कॉमन इमिटर कॉन्फिग्रेशन. सेकंड टाईप्स ऑफ कॉन्फिग्रेशन जे आहे हे कॉमन बेस कॉन्फिग्रेशन, ह्याला सी बी म्हणतात. याच्यामध्ये बेस कॉमन असतो. द बेस ऑफ द ट्रान्झिस्टर इज कॉमन टू बोथ द इनपुट अँड आउटपुट. इनपुट आणि आउटपुटसाठी बेस हा कॉमन असतो. बघा डायग्राममध्ये बेस जे हा बेस इकडे इनपुटला पण आहे, इकडे आउटपुटला पण आहे. ह्या इनपुटच्या दोन वायर आहेत, इकडे ह्या आउटपुटच्या दोन वायर आहेत, त्यामुळे बेस इथं इनपुटला पण आहे आउटपुटला पण आहे. म्हणजे बेस कॉमन आहे दोन्हीकडे पण, इनपुटला आणि आउटपुटला, म्हणून याला कॉमन बेस म्हणतात. मग तो एन पी एन ट्रान्झिस्टर असेल किंवा पी एन पी ट्रान्झिस्टर असेल, बेस मात्र हा कॉमन आहे दोन्हीकडे इनपुटला आणि आउटपुटला. दिस इज कॉमन बेस कॉन्फिग्रेशन. अँड लास्ट थर्ड टाईप ऑफ कॉन्फिग्रेशन इज कॉमन कलेक्टर कॉन्फिग्रेशन, दॅट इज कॉल्ड एज सी सी कॉन्फिग्रेशन. अँड इन दिस सी सी कॉन्फिग्रेशन द कलेक्टर ऑफ द ट्रान्झिस्टर इज कॉमन टू बोथ द इनपुट अँड आउटपुट. तर यामध्ये कलेक्टर जे आहे हा इनपुट आणि आउटपुटला कॉमन असतो. ह्या डायग्राममध्ये पहा हा कलेक्टर आहे आणि इमिटर आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. हा ॲरो म्हणजे इमिटर असतो, ॲरो जिथं नाही त्याला कलेक्टर असतो. इथं बघा हा ॲरो हा इमिटर होता, इकडे कलेक्टर होता. इथं मात्र हा कलेक्टर जे आहे कलेक्टर इनपुट आणि आउटपुटला कॉमन आहे. हे दोन इनपुटचे वायर्स आहेत, टर्मिनल्स आहेत, आणि हे दोन आउटपुटचे टर्मिनल्स आहेत. त्यामध्ये कलेक्टर मात्र इनपुटला पण आहे आउटपुटला पण आहे.
मग तो एन पी एन असू दे किंवा पी एन पी ट्रान्झिस्टर असू दे, हा कलेक्टर मात्र कॉमन आहे दोन्ही इनपुट आणि आउटपुटसाठी, याला कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन म्हणायचं. हे तीन प्रकारचे कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे आपण तीन प्रकारे ट्रान्झिस्टर आपण सर्किटमध्ये जोडू शकतो, कॉमन इमिटर सी, कॉमन बेस सी बी अँड कॉमन कलेक्टर सी सी. दीज आर द थ्री कॉन्फिगरेशन्स ऑफ ट्रान्झिस्टर. नेक्स्ट वन इज द कॉमन इमिटर, दॅट इज सी ई कॉन्फिगरेशन. तर आपण तीन प्रकारचे कॉन्फिगरेशन पाहिले, त्यामध्ये कॉमन इमिटर जे आहे हे मोस्ट यूजफुल आहे, कारण याचे ॲडव्हान्टेजेस फार आहेत, त्यामुळे हे जास्तीत जास्त वापरतात कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड हियर द इनपुट सिग्नल इज अप्लाइड बिटवीन द बेस अँड द इमिटर, व्हाईल द आउटपुट इज ऑप्टेन्ड बिटवीन द कलेक्टर अँड इमिटर. तर आपण ज्या क्रियेसाठी हा ट्रान्झिस्टर वापरणार, त्यासाठी जे काही इनपुट दिले ते इनपुट आपण इथं हा ट्रान्झिस्टर, हा एन पी एन ट्रान्झिस्टर आहे, आणि यामध्ये इनपुट जे आहे यामध्ये हा इमिटर जे आहे, इमिटर हा कॉमन आहे, इनपुट आणि आउटपुटमध्ये दोन्हीकडे कॉमन आहे. आणि हा ट्रान्झिस्टर गुड वर्किंग करण्यासाठी ह्या बायसिंग बॅटरीत व्ही बी ई व्होल्टेज बिटवीन बेस अँड इमिटर, आणि हे व्ही सी ई व्होल्टेज बिटवीन कलेक्टर आणि इमिटर, हे कलेक्टर आणि इमिटरमधलं व्होल्टेज आहे. ॲरो म्हणजे हा इमिटर आहे, हा कलेक्टर आहे, आणि हे बेस आहे. तर ह्या बेस आणि इमिटरला जी बॅटरी जोडली आहे ती व्ही बी आहे, कलेक्टर आणि बेसला जोडलेली ही बॅटरी व्ही सी आहे. ह्या बायसिंग बॅटरीत ह्या गुड वर्किंगसाठी इमिटर बेस हा फॉरवर्ड बायस असतो. मग ह्यामध्ये इमिटर आणि हे इमिटर आणि हे बेस आहे, फॉरवर्ड बायस आहे, कसं आहे पहा. तर बेस हा आपण इथं पॉझिटिव्ह जोडला आहे, कारण हे हे एन पी एन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जोडलेलं आहे, आणि हे जे एन आहे निगेटिव्ह निगेटिव्ह जोडलं आहे, त्यामुळे हे फॉरवर्ड बायस आहे. एन इमिटर बेस जंक्शन, कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस आहे. बघा कलेक्टर हा एन आहे, एन टर्मिनल आपण इथं पॉझिटिव्ह जोडला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटला जोडलं असल्यामुळे हे रिव्हर्स बायस आहे. म्हणजे कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस झाला, इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस झालं, तर ट्रान्झिस्टर हा गुड वर्किंग कंडिशनमध्ये असतो. आणखी इथं इमिटर आणि बेस याच्यामध्ये हे इनपुट दिलं आहे, ही बायसिंग बॅटरी आहेत, आणि हे इनपुट आहे जे सिग्नल आपण प्रोसेसिंग करण्यासाठी वापरणार आहे. तो इनपुट म्हणजे दिलेला आहे इथं हे इमिटर आणि बेसमध्ये. आणि कलेक्टर जे आहे आणि इमिटर जे आहे, हा कलेक्टर आणि इमिटरमधला हा जे लोड रेझिस्टन्स आहे, ह्याच्या अक्रॉस इथं आपण आउटपुट घ्यायचं आहे, म्हणजे आपण प्रोसेसिंग करून जे सिग्नल इथं बाहेर मिळणार आहे तो आपण ह्या आउटपुटला घेतो. इथं हे अर्थिंग आहे, ग्राउंडिंग आहे, हा बेसचा रेझिस्टन्स आहे. बेसमधून जाणारा करंट आपण आय बी घेतो, कलेक्टरमधून जाणारा करंट आपण आय सी घेतो, इमिटरमधून जाणारा करंट हा आय ई घेतो, आणि आउटपुटचं व्होल्टेज आपण जिथं ऑप्टेन केलेलं आहे मिळवलेलं आहे ते व्ही आउटपुट आहे इथं लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस, म्हणजेच इमिटर कलेक्टरच्या अक्रॉस. दिस कॉन्फिगरेशन प्रोड्युसेस द हायेस्ट करंट अँड पॉवर गेन. ह्या कॉन्फिगरेशनमध्ये जास्त जास्त करंट आणि पॉवर गेन जास्त असतो. हिअर इनपुट इम्पिडन्स इज लो अँड आउटपुट इम्पिडन्स इज हाय. इनपुट साईड जे आहे हीकडची, ह्या साईडचा इम्पिडन्स म्हणजे जे ए सीमधला रेजिस्टन्स हा कमी असतो, आणि ह्या आउटपुट साईडचा रेजिस्टन्स जे हा इम्पिडन्स हा ए सीमधल्या रेजिस्टन्सला आपण इनपुट इम्पिडन्स म्हणतो, हा इकडचा हाय असतो, जास्त असतो. इन दिस टाईप ऑफ कॉन्फिगरेशन द करंट फ्लोईंग आउट ऑफ द ट्रान्झिस्टर मस्ट बी इक्वल टू करंट फ्लोईंग इन टू द ट्रान्झिस्टर ॲज द इमिटर करंट इज गिवन बाय. आता ट्रान्झिस्टरमध्ये जाणारा करंट आणि ट्रान्झिस्टरमधून बाहेर येणारा करंट हा समान पाहिजे, त्यामुळं इथं ट्रान्झिस्टरमध्ये जाणारा करंट हा कलेक्टर करंट आहे आणि बेस करंट आहे, आणि ट्रान्झिस्टरमधून बाहेर येणारा करंट हा इमिटर करंट आहे, त्यामुळे जाणारा करंट आणि बाहेर येणारा करंट समान पाहिजे. मग जाणारे करंट दोन आहेत, कलेक्टर करंट आणि बेस करंट, हे दोन्ही ॲड केल्यानंतर इमिटर करंट इथं काय आला पाहिजे. म्हणून आई जे इमिटर करंट हा कलेक्टर करंट प्लस बेस करंट येतो. इक्वेशन बघा, ह्यामधून जाणारा करंट जे आहे आतमध्ये हा कलेक्टरमधून जाणारा करंट आणि बेसमधून जाणारा करंट दोन्ही मिक्स होऊन हे इमिटरमधून बाहेर पडतात, त्यामुळे इमिटरचं करंट जे आहे कलेक्टरचा करंट आणि बेसचा करंट हे दोन्ही करंट आहेत. नाउ हियर अगेन कन्सिडर दिस डायग्राम अँड हियर द करंट गेन इज कॉल्ड द करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर अँड इज डिफाइंड ॲज द रेशो. द करंट गेन जे आहे ह्याला बीटा म्हणायचं, हा करंट गेन बीटा डी सी. मग आउटपुटचा करंट डिवाइड बाय इनपुटचा करंट हा करंट गेन म्हणायचा बीटा डी सी. मग आउटपुट जे आहे आउटपुट ह्या साईडला हे कलेक्टर करंट असतो, इनपुट जे आहे बेस करंट असतो, म्हणून आउटपुटचा करंट डिवाइड बाय इनपुटचा करंट म्हणजे आय सी बाय आय बी हे जे आहे हे बीटा डी सी आहे, हा करंट गेन आहे. सिमिलरली द रेशो ऑफ द कलेक्टर करंट अँड द इमिटर करंट इज डिफाइंड ॲज. आता कलेक्टरचा करंट आणि इमिटरचा करंट जे हा कलेक्टर करंट डिवाइड बाय इमिटर करंट हा रेशो जे आहे ह्याला म्हणायचं अल्फा डी सी आय सी बाय आय ई. द रेशोज अल्फा डी सी अँड बीटा डी सी आर रिलेटेड. आता ह्या दोन्हींच्यामध्ये रिलेशन जे आहे अल्फा आणि बीटामध्ये हे असं आहे, आय सी इक्वल टू अल्फा इंटू आय ई किंवा आय बी आय बी बीटा इंटू आय बी आहे. त्यामध्ये मग अल्फा डी सी जे अल्फा डी सी हे आपण आय ई इन टर्म्स ऑफ बीटाच्या फॉर्ममध्ये अल्फा डी सी इक्वल टू बीटा अपॉन बीटा प्लस वन किंवा बीटा डी सी जे अल्फा अपॉन अल्फा मायनस वन असं येतं. एनी स्मॉल चेंज इन बेस करंट आय बी
will result in much larger change in collector current IC. The transistor ज्या वेळी ऍम्प्लिफाय म्हणून हे वर्क होतो त्यावेळी बेसला आपण स्मॉल अमाऊंट ऑफ करंट इथं पास केल्यानंतर कलेक्टरला लार्ज अमाऊंट ऑफ करंट इथं फ्लो होतो, त्यामुळे इथं आपण स्मॉल सिग्नल अप्लाय केल्यानंतर इथं लार्ज सिग्नल बाहेरला आउटपुटला येतो, म्हणून ह्याला आपण ॲम्प्लिफाय झालं असं म्हणतो. असं ह्याचं वर्किंग असतं ट्रान्झिस्टरचं. बेसला आपण स्मॉल सिग्नल प्रोव्हाइड केल्यानंतर इथं कलेक्टरला लार्ज सिग्नल जनरेट होतो, प्रोड्यूस होतो, डेव्हलप होतो. दिस इज द ॲम्प्लिफिकेशन. दिस इज नोन ॲज ॲम्प्लिफिकेशन, म्हणजे स्मॉल सिग्नल दिल्यानंतर लार्ज सिग्नलमध्ये कन्वर्ट झालं, ह्याला आपण ॲम्प्लिफिकेशन म्हणतो. असं ह्याचं ह्या ट्रान्झिस्टरचं वर्किंग असतं. नेक्स्ट वन इज द कॉमन इमिटर सी कॅरॅस्टिक्स. आता कॉमन इमिटर जे हे कॉन्फिगरेशन जास्त वापरतं हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण कॉमन इमिटरच्या काही कॅरॅस्टिक्स आहेत त्या कॅरॅस्टिक्स पाहायच्या. त्यामध्ये इनपुट कॅरॅस्टिक्स पाहिलं आहे. तर इनपुट कॅरॅस्टिक्स जे आहे, कन्सिडर दिस डायग्रॅम अँड हिअर दिस कॉम्बिनेशन इज कॉमन इमिटर. इमिटर हा कॉमन आहे इनपुट आणि आउटपुटला. त्यामध्ये हे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे. आणखी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ट्रान्झिस्टर वर्किंग व्हाय असेल तर गुड कंडिशन आहे. इमिटर बे जंक्शन फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बे जंक्शन रिवर्स बायस. त्यामुळे हा NPN ट्रान्झिस्टर आहे. मग हे N आहे, हे P आहे. P ज्यावेळी आपण हे बॅटरीच्या पॉझिटिव्हला, N हे आपण बॅटरीच्या निगेटिव्हला जोडल्यानंतर हे इमिटर बेस जे आहे फॉरवर्ड बायस होतं. कलेक्टर बे जंक्शन रिवर्स पाहिजे, त्यामुळे हा कलेक्टर निगेटिव्ह आहे. जे हा निगेटिव्ह कनेक्टेड टू पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह कनेक्टेड टू निगेटिव्ह, हा कलेक्टर बे जंक्शन रिवर्स बायस झालेला आहे. म्हणजे ट्रान्झिस्टर हा गुड वर्किंग कंडिशनमध्ये आहे. ह्या वर्किंग कंडिशनसाठी ह्या बॅटरीज ह्या जोडल्या आहेत, ह्या बायसिंग बॅटरीज आहेत. आता त्यामध्ये आपण इनपुट कॅरॅस्टिक जे आहे हे चेक करण्यासाठी आपण हा इमिटरमधून जाणारा करंट आय ई कन्सिडर करतो. आपण बेसमधून जाणारा करंट आपण आय बी घेतो आणि कलेक्टरमधून जाणारा करंट आय सी घेतो. त्यामुळं बेसमधून जाणारा करंट आपण मेजर करण्यासाठी इथं एक करंट मीटर जोडला आहे, मायक्रोमीटर. हा आय बी आहे. त्यानंतर कलेक्टरमधून जाणारा करंट जे आहे हा आपण चेक करण्यासाठी मेजर करण्यासाठी इथं एक आपण करंट मीटर जोडला आहे. हा आपण आय सी करंट आहे. आणखीन बेस आणि इमिटर ह्यांच्यामधलं जे व्होल्टेज आहे बघा, हे बेस इथं आणि हे इमिटर इकडून इथंपर्यंत, ह्या बेस आणि इमिटरमधलं जे व्होल्टेज आपण मेजर करतो ह्याला व्होल्टेज बिटवीन बेस इमिटर व्ही बी ई म्हणलेलं आहे. पहापर्यंत पुन्हा एकदा, हे बेस इथं कनेक्ट केलेलं आहे, हा इमिटर इथं कनेक्ट केलेला आहे. त्यामुळे बेस आणि इमिटरमधलं जे व्होल्टेज आपण मेजर करणार आहे ते आपण व्ही बी आहे, हा व्होल्टमीटर आहे. आणखीन नेक्स्ट इथं कलेक्टर आणि इमिटर जे आहे याच्यामधलं आपलं व्होल्टेज मेजर करण्यासाठी हा व्ही सी ई आहे. सी म्हणजे कलेक्टर इमिटर. बघा हे टर्मिनल ह्याचं हे इमिटर जोडलं आहे, इकडचं हे टर्मिनल आपण हे कलेक्टर जोडलं आहे. हे व्ही सी ई हा कलेक्टर इमिटरचं व्होल्टेज मेजर करतो, हा व्होल्टमीटर. आणि याच्या पॉलॅरिटी जे आहे, हे बॅटरी पॉझिटिव्ह इकडे पॉझिटिव्ह दाखवायचं, इथं निगेटिव्ह इकडे निगेटिव्ह दाखवायचं. ह्याचं हे पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह दाखवलं आहे इकडं, याचं पॉझिटिव्ह, याचं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह, याचं निगेटिव्ह दाखवायचं आहे. हे फक्त आपण करंट मीटर आणि व्होल्टमीटर जे आहेत हे मिलीमीटर आणि किंवा मायक्रोमीटर आणि व्होल्टमीटर जे आहेत हे फक्त ह्यातून जाणारे आपण करंट मेजर करणार आहे. आणि आपण हे जे व्होल्टेज आहे, व्होल्टेज व्हॅरी करण्यासाठी आपण व्हेरिएबल हे व्होल्टेज सप्लाय घेतलं आहे. व्ही बी आणि व्ही सी सी हे बायसिंग बॅटरी आहे, हे व्होल्टेज व्हेरिएबल आहे, व्हॅरी करायचं आहे. नाउ कन्सिडर दिस इनपुट कॅरॅस्टिक्स. द व्हेरिएशन ऑफ बेस करंट आय बी विथ बेस इमिटर व्होल्टेज व्ही बी कीपिंग कलेक्टर इमिटर व्होल्टेज व्ही सी इज केप्ट फिक्स्ड इज कॉल्ड इनपुट कॅरॅस्टिक्स. आता इनपुट कॅरॅस्टिक्समध्ये इनपुटचं व्होल्टेज आणि इनपुटचा करंट हे व्हॅरी करायचा. मग इनपुटचा करंट हा आय बी असतो, इनपुटचं व्होल्टेज व्ही बी असतं, हे व्हेरी करायचं. आणि आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं. मग आउटपुटचं व्होल्टेज आहे व्ही सी आहे, हे व्ही सी कॉन्स्टंट ठेवून आपण इनपुटचं व्होल्टेज, इनपुटचं करंट आपण जर व्हॅरी केला तर ह्याला इनपुट कॅरॅस्टिक म्हणायचं. मग इनपुटचं व्होल्टेज आपण हे एक्स एक्सवर घेतलं आहे, इनपुटचं व्होल्टेज आहे व्ही सी ई आणि इनपुटचा करंट जे हा आय बी आहे हा आपण वाय एक्सला घेतला आहे. हे आपण सुरुवातीला व्होल्टेज व्हॅरी केल्यानंतर करंट काही हे ऑन होईपर्यंत करंट काही मिळत नाही आपल्याला. नंतर हे बेस इमिटर जे व्होल्टेज यापेक्षा बॅरियर व्होल्टेज आहे व्होल्टेजपेक्षा जास्त झाल्यानंतर हे ऑन होतं आणि हा फॉरवर्ड बायस कॅरेक्टर का ह्या कॅरेक्टर दाखवतो इनपुट कॅरेक्टिक्स. ॲज वी कॅन सी फ्रॉम द फिगर, इनिशियली द करंट इज व्हेरी स्मॉल टिल द बॅरियर पोटेन्शियल इज ओवरकम. हे बॅरियर पोटेन्शियल ओवरकम करेपर्यंत करंट कमी असतो, त्यानंतर बॅरियर पोटेन्शियल ओवरकम केल्यानंतर करंट एकदम सडनली इनक्रीज होतो. इथं आपण आउटपुटचं व्होल्टेज व्ही सी 10 व्होल्ट कॉन्स्टंट ठेवलेलं आहे आणि इनपुटचं करंट आय बी आणि इनपुटचं व्होल्टेज व्ही सी हे व्हेरी केलेलं आहे. When the voltage VB is more than the barrier potential, the characteristics is similar to that of the forward bias diode. तर VB हे जे voltage VB ज्यावेळी barrier potential पेक्षा जास्त होईल त्यावेळी हा इनपुटच्या characteristics जे forward bias diode च्या characteristics हे characteristics दाखवतं. This is input characteristics. म्हणजे आपण आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवून इनपुटचा करंट आणि व्होल्टेज बदलल्यानंतर ही इनपुट characteristics आहे. आता असं आपण आउटपुटची characteristics पण पाहायचे आहे त्या आउटपुटच्या characteristics साठी.
Now the input dynamic resistance RI of a transistor is defined as the ratio of change in base emitter voltage and resultant change in base current at the constant collector base voltage. तर आपण इनपुटचा रेजिस्टन्स जे आहे, रेजिस्टन्स हा आपण व्होल्टेज डिवाइड बाय करंट घेतो. व्होल्टेज डिवाइड बाय करंट जे आहे, मग आपण इनपुटच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण इनपुटचं व्होल्टेज आणि इनपुटचं करंट बदलतो. म्हणून आपण इनपुटचं व्होल्टेज आहे व्ही बी, चेंज इन इनपुट व्होल्टेज दॅट इज डेल्टा व्ही बी अँड चेंज इन इनपुट करंट दॅट इज डेल्टा आय बी, हा रेशो जे आहे हा करंट असतो अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. आणि हा इनपुटचं व्होल्टेज आणि इनपुटचं करंट असल्यामुळे इनपुटचा रेजिस्टन्स आहे. आणि हे आपण आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवतो, मग आउटपुटचं व्होल्टेज जे आहे व्ही सी आहे. दिस इज इनपुट डायनॅमिक रेजिस्टन्स आर आय. Now the output characteristics. At the output characteristics, now consider this diagram, and here for output characteristics, the variation of the collector current IC with variation in the collector emitter voltage with base current IB is constant is called output characteristics of the transistor. Tar output characteristics, output cha voltage and output cha current change karaycha ahe. Ma output cha voltage je ahe, output cha voltage he collector emitter voltage ahe VCA ahe, anikin current IC ahe. पण आउटपुटच्या कॅरेक्टरच्या वेळी इनपुटचा करंट कॉन्स्टंट ठेवायचा आहे. इनपुटच्या कॅरेक्टरसाठी इनपुटचं व्होल्टेज इनपुटचा करंट बदलून आपण आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवतो. आणखीन आउटपुट कॅरेक्टरमध्ये आपण आउटपुटचं व्होल्टेज आणि आउटपुटचा करंट बदलून आपण इनपुटचा करंट कॉन्स्टंट ठेवतो. मग इथे इनपुटचा करंट आय बी कॉन्स्टंट ठेवायचा आहे, आणि इनपुट आउटपुटचं व्होल्टेज हे व्ही सी, आणखीन आउटपुटचा करंट आय सी बदलायचा आहे. मग यामध्ये पहा, एक्स ॲक्सिसला हा व्होल्टेज घेतला आहे व्ही सी, आउटपुटचं व्होल्टेज आणि आउटपुटचा करंट आहे हा कलेक्टर करंट आय सी, त्यावेळी इनपुटचा बेस करंट मात्र कॉन्स्टंट ठेवलेला आहे आउटपुट कॅरेक्टरसाठी. तर बघा, कलेक्टर करंट आय सी इज इंडिपेंडंट ऑफ व्ही सी ॲज लॉंग ॲज द कलेक्टर इमिटर जंक्शन इज रिव्हर्स बायस्ड. जोपर्यंत कलेक्टर इमिटर हे जंक्शन रिव्हर्स बायसमध्ये असतं, त्यावेळी हे आय सी हा इंडिपेंडंट असतो व्ही सीवरती. बघा इथं सुरुवातीला, ऑल्सो द कलेक्टर करंट आय सी इज लार्ज फॉर लार्ज व्हॅल्यूज ऑफ बेस करंट आय बी व्हेन व्ही सी इज कॉन्स्टंट. तर आपण इथं व्ही सी चेंज केलं आणि आय सी पण चेंज होईल, मात्र आउटपुटचा बेस करंट जे आहे आपण कॉन्स्टंट ठेवला. सुरुवातीला आपण 10 मायक्रो एम्पियर हा करंट कॉन्स्टंट ठेवून आपण व्ही सी व्होल्टेज वाढवत गेलो, तर सुरुवातीला आय सी इन्क्रीज होतो, त्यानंतर आय सी हा मात्र ऑलमोस्ट कॉन्स्टंट येतो. परत थोडा बेसचा करंट आपण वाढवला आणि 20 मायक्रो एम्पियर कॉन्स्टंट ठेवून परत आपण जर आउटपुटचं व्होल्टेज व्ही सी बदललं आणि त्यावेळी करंट चेक केला, तर हा करंट हा इन्क्रीज होतो एक ठराविक ह्याच्यापर्यंत, त्यानंतर हा कॉन्स्टंट राहतो. परत आपण 30 मायक्रो एम्पियर इतका करंट बेस आपण कॉन्स्टंट ठेवून आउट इनपुटचा, परत आपण आउटपुटचा व्होल्टेज व्ही सी चेंज केला आणि त्या करस्पॉन्डिंग करंट बघितला, तर हा सेम ग्राफ येतो. फक्त हे ग्राफ वरतीवरती शिफ्ट झालेला आहे, जसा बेस करंट वाढेल तसा. दिस इज आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. आता जसा इनपुट डायनॅमिक रेजिस्टन्स आहे, तसा आउटपुटचा पण डायनॅमिक रेजिस्टन्स आहे. द आउटपुट डायनॅमिक रेजिस्टन्स आर ओ, ओ म्हणजे आउटपुटचा आहे, ऑफ ट्रान्झिस्टर इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ चेंज इन कलेक्टर इमिटर व्होल्टेज व्ही सी अँड द चेंज इन कलेक्टर करंट आय सी फॉर द कॉन्स्टंट बेस करंट आय बी. तर आपण आउटपुटचा रेजिस्टन्स घेतेवेळी आउटपुटचं व्होल्टेज आउटपुटचा करंट घ्यायचा आहे, त्यामुळं आउटपुटचा रेजिस्टन्स आर ओ आहे. रेजिस्टन्स हा व्होल्टेज डिवाइड बाय करंट हे रेशो असतो. आपण आउटपुटचा रेजिस्टन्स घेतेवेळी आउटपुटचं व्होल्टेज डिवाइड बाय आउटपुटचं करंट आहे. आउटपुटचं व्होल्टेज जे आहे, व्होल्टेज बिटवीन कलेक्टर इमिटर हे जे आहे, हे आउटपुटचं व्होल्टेज असतं. आणि डेल्टा आय सी हा आउटपुटचा करंट आहे, म्हणून आपण चेंज इन आउटपुट व्होल्टेज डिवाइड बाय चेंज इन आउटपुट करंट दॅट इज डेल्टा व्ही सी डिवाइड बाय डेल्टा आय सी हा रेशो जे आहे आउटपुटचा रेजिस्टन्स येतो डायनॅमिक रेजिस्टन्स. आणि हे मात्र इनपुटचा करंट कॉन्स्टंट पाहिजे, आणि इनपुटचा करंट म्हणजे आय बी कॉन्स्टंट असतो. दिस इज फॉर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Keep watching videos, and for other videos, see description box of this video, and don't forget to subscribe, like, and share.